कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोदी सरकार देणार मोफत शिक्षण आणि मासिक भत्ता. देशात अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. आतापर्यंत 3 लाखांहून अधिक जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तसेच कोरोनामुळे अनेक मुलं अनाथ झाली आहेत. याच मुलांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळात आई वडिलांना गमावलेल्या मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रन अंतर्गत मदत केली जाणार आहे. तसेच सरकारकडून अनाथ मुलांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. कोरोनामुळे अनाथ झालेली मुलं 18 वर्षांची झाल्यावर मासिक भत्ता दिला जाईल आणि 23 वर्षांचे झाल्यावर पीएम केअर्स फंड मधून 10 लाख रुपये दिले जातील. त्यांच्यासाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली जाईल. कोरोनामुळे आपल्या आई वडिलांना गमावलेल्या मुलांना वयाच्या 18 वर्षापर्यंत आयुष्यमान भारत अंतर्गत 5 लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा दिला जाईल. शिवाय अशा मुलांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी मदत केली जाणार असून याचे व्याज पीएम केअर्स फंड द्वारे दिले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारताचे भविष्य मुलं असून आम्ही त्यांच्या संरक्षणासाठी आणि मदतीसाठी सर्व काही करू. त्यांची काळजी घेणे आणि एका उज्ज्वल भविष्याची आशा करणे हे आमचे कर्तव्य आहे.